बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. मवियाच्या जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसकडून थोरात समन्वयक नेमण्यात आलेत. मातोश्रीवर आज ठाकरे पवार आणि थोरात यांच्यात महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. पवार आणि थोरात हे दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जातील आणि आजच्या या बैठकीला नाना पटोले मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते. अक्षय मणकडी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. अक्षय, सध्या आपण बघतोय बाळासाहेब थोरात हे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. नक्कीच मवियामधल्या जागा वाटपाचा वाद जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळत होता. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये वादाची ठिणगी जी आहे ती जागा वाटपावरतून पडलेली होती आणि त्या सगळ्याच्या नंतर काँग्रेसचे नेते दिल्ली दरबारी गेलेले होते आणि त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांची समन्वयकपदी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. संपूर्ण मवियाच्या जागा वाटपाच्या संदर्भात आता बाळासाहेब थोरात जे आहेत ते सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेण्याकरता आलेले आहेत आणि सिल्वर ओकवरती सध्या जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतर नेतेमंडळी जे आहेत ते आता शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यानंतर सिल्वर ओकची भेट झाल्यानंतर बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवरती सुद्धा जाणार आहे. मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची सुद्धा बाळासाहेब थोरात हे भेट घेणार आहेत. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये तळ ठोकून होते. दिल्लीमध्ये काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीची बैठक आणि त्याचसोबत सीएससीची बैठक सुद्धा झालेली आहे. त्या बैठकीमध्ये काँग्रेस आपल्या उमेदवारांवरती अंतिम चर्चा करते आणि त्या संदर्भातील लिस्ट सुद्धा तयार करते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मवियाच्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामधला वाद जो आहे तो उफाळून बाहेर येत होता आणि त्या सगळ्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये पण सुद्धा येत होत्या आणि त्या सगळ्यांना दुजोरा देखील या दोन्ही नेत्यांनी दिलेला होता. त्यामुळे हा वाद मिटवण्याकरता आणि लवकरात लवकर जागा वाटप होण्याकरता संयमी नेतृत्वाकडे ही संपूर्ण धुरा जी आहे जागा वाटपाची ती दिली जावी असं काँग्रेसचं मत होतं आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना आता समन्वयकपदी नेमणूक केलेली आहे आणि यापुढे जागा वाटपाची सगळी चर्चा जी आहे ती आता बाळासाहेब थोरात मवियामध्ये काँग्रेसकडून करतील. त्याकरता त्यांची काँग्रेस हायकमांडकडनं नेमणूक देखील करण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.